अडीच वर्ष ही निवडणूक प्रलंबित होती आणि निवडणूक घोषित झाल्यानंतर सुद्धा या निवडणुकीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करत कोर्टामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आलेली होती आणि कोर्टानं देखील या निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिलेला होता आणि त्यानंतर या निवडणुकीच्या दिवशी ज्यावेळेला मतदान पार पडलं त्या दिवशी सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी होणार होती. निवडणुकीमध्ये मतदानाची जी मोजणी आहे मतमोजणी जी आहे त्याला देखील स्थगिती देण्यास हवी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. अशा अनेक घडामोडी या सगळ्या सिनेट निवडणुकीच्या दरम्यान पार पडलेल्या होत्या. यामध्ये थेट सामना होता तो म्हणजे अभाविप विरुद्ध युवा सेना. फॉर्म भरले की नाही फॉर्म भरले की नाही. एक कौतुक म्हणजे
मला वाटतं आपल्या सगळ्यांना आठवत असेल मागच्या वर्षीची आपला ऐतिहासिक धोंदळी झाली. अंकित तुलाही आठवत असेल हे 40 गद्दार जेवढे आपल्यात होते तेव्हा जेवढी नोंदणी झाली नव्हती तेवढी ऐतिहासिक नोंदणी ही तुम्ही सगळ्यांनी मागच्या वर्षी करून दाखवली. यालाच घाबरून बिंदे सरकार असेल भाजपने असेल दोनदा ही आपली निवडणूक रद्द केली आणि करत करत जय किती वर नोंदणी आणली आपली 13,000. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही आपण गेल्या काही दिवसांमध्ये आपण जे मत मिळवलेली आहे मला वाटतं जी मतदान झालं त्याच्यातून 90% जास्ती आपण मत मिळवले. हा विश्वास तरुणांचा हा विश्वास पदवीधरांचा हा विश्वास मतदारांचा एका नावावर आहे ते नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. निवडणुकी संदर्भात डिसिजन होऊ शकतो. निवडणूक
मला वाटतं ज्या राज्यामध्ये आपण पाहतोय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती झालेली आहे ती एवढी बेकार झालेली आहे, गृहमंत्री आहेत की नाही अशी परिस्थिती असताना हाय अलर्ट हा प्रत्येक दिवशी असणार, कारण कोणाचा वचनच झालेला नाही. मुंबई महानगरपालिका काय सगळ्याच महानगरपालिका घ्या, पण आम्ही पहिले सांगतो ह्या राज्याच्या निवडणुकीच्या गेल्या 2 वर्ष प्रलंबित आहेत गदारामुळे, त्याचा घ्या. हाय अलर्ट पे हिंदी में क्या कहेंगे बयान हिंदी में वही होता है. अनित्य अनित्य मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य निवडणुका होत नाही आहे, लोकप्रतिनिधी नाही आहेत, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पण निवडणुकांचा संदर्भ मला त्यांनी ह्या सगळे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेत असतील, लोकसभा निवडणुकीच्या जी पूर्ण आणि चंद्रपूर कशासाठी थांबवलं होतं किंवा ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या का नाही घेतल्या, हे आजूबाजूला जो गुलाल दिसतोय हे त्याचं उत्तर आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.